प्रश्न प्रभू कडून आहे नमस्कार सद्गुरु काल तुम्ही देवता एक साधन म्हणून बोललात माझ्या अनुभवात सगळी साधनं जे मी वापरतो ते माझ्या एखाद्या ज्ञानेंद्रियाचे कार्य आणखी विकसित करतात मी या पाच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे काहीच समजू शकत नाही म्हणून मी एखाद्या देवतेसारखा साधनाचा कसा वापर करू शकतो जे माझी आकलन शक्ती विकसित करतात असा आयामांसाठी जे मी आता समजूही शकत नाही नाही आधी सध्याचा आकलन सुधारा चष्मा घाला तुम्हाला चांगलं दिसेल बर हो। का हो फक्त एक छोटीशी लेन्स एक अदृश्य लेन्स एक कॉन्टॅक्ट लेन्स जर तुम्ही घातली तर अचानक जग स्पष्ट दिसू लागतं बरं का एवढच लागत आता तुम्ही एखाद्या देवतेकडे मला ह्याचा संपर्क आहे मला त्याचा संपर्क हवाय हे मागायला जात नाही काही ठराविक प्रकारचे लोक जे असं करतात पण असं करणं ठीक नाही साधी गोष्ट म्हणजे जर एखादी देवता योग्य प्रकारे प्राणप्रतिष्ठित केलेली असेल जेव्हा मी म्हणतो योग्य प्रकारे प्रत्येक देवता साधारणतः प्राणप्रतिष्ठित केली जाते एका विशिष्ट हेतून आता आपल्याकडे ध्यानलिंग आहे ते ध्यानमय होण्यासाठी आहे तुम्ही तिथे जाऊन रडत नाही गो गोदेरन क्राय ध्यानलिंग ध्यानलिंग माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाहीये प्लीज तो फक्त असा बसलेला आहे कारण त्याला माहित नाही आर्थिक परिस्थिती म्हणजे काय त्याला काही परवा नाही <laughs> कारण तो काही खात नाही तो काही करत नाही आर्थिक परिस्थितीशी काय देणं घेणं असेल त्याला <laughs> मग तुम्ही देवीकडे जाता बर का तिथं <laughs> तुम्ही रडू शकता कारण तिला या गोष्टी लागतात तिला समजत <laughs> अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केल्या आहेत वेगवेगळ्या हेतून ते सगळं काही संस्कृतीत कदाचित का दडून गेलं असेल आज लोकांना वाटतं मंदिर म्हणजे मंदिर आहे पण ते तसं नाही आहे तर <laughs> मी सांगण्याचा प्रयत्न करतोय काही विशिष्ट मंदिरांबद्दल ज्यावरून वाद चाललेत काही पुरुष इथं विचारतायत की आम्ही का नाही होऊ शकत देवी बरं का बैरांगण अर्थात देवी सेवक <laughs> फक्त महिलाच का मंदिराचा कारभार पाहतात हा फक्त त्यांचाच विशेषाधिकार काय काय हा लिंगभेद आहे पण ते तसच आहे कारण तिला त्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठित केलं गेलंय तिला महिलांची गरज आहे तिला महिला लागतात तिच्या भोवती तिला गरज आहे त्यांची आणि ते तसंच केलंय ठराविक उद्देशानं म्हणून जर ते योग्य प्रकारे प्राणप्रतिष्ठित केलेलं असेल एखाद्या ठराविक हेतून प्राणप्रतिष्ठा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात अशा काही प्राणप्रतिष्ठा असतात ज्या फक्त स्पंदन उमटवतात त्यांच्याकडे काही भेदभाव नसतो जस की आपल्याकडे हे लिंगेत सूर्यकुंड मध्ये त्यांच्याकडे काही भेदभाव नाही ते फक्त स्पंदित करतात त्यांची स्थापना झाली आहे पुरुषी ऊर्जांसाठी ते फक्त स्पंदित करतात कुणीही येऊ द्या त्यांना काही कळत नाही तुम्ही अगदी म्हशीला जरी कुंडात आणून उभं केलं तरी त्यांना कळणार नाही ते तीच गोष्ट करतील कारण ते फक्त ते प्रकाशासारखे प्रकाश पडलाय तुम्ही वाचू शकता तुम्ही लिहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही हवं ते करू शकता त्याला काही फरक पडत नाही ते फक्त प्रकाश येत एवढंच तर ती अशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा आहे जिथं काहीच भेदभाव नाहीये किंवा त्यांच्यात कोणताच विचार नाहीये पण ध्यानलिंग देवी यांची निर्मिती वेगळ्या प्रकारे झाली आहे जिथं एक प्रकारचा विवेक आहे असं नाहीये की जर मी हे बोललो तर ते शब्दशा घेतलं जाऊ शकत जर जा तुम्ही मंदिरात पाऊल ठेवलं तर देवतेला कळतं तुम्ही कोण आहे ते तुम्ही कोण म्हणजे तुमचं किंवा तुमच्या वडिलांचं नाव नव्हे ना आम्हाला त्यांना काही फरक पडत नाही अगदी मी सुद्धा विचारलं नाहीये तुमच्या वडिलांचं नाव काय जेव्हा हो मला माझ्या बायकोशी लग्न करायचं होतं मी तिला विचारलं नव्हतं तुझ्या वडिलांचं नाव काय आहे माझ्या वडिलांना धक्काच बसला तुला तिच्या वडिलांच नाव माहित नाही आणि तू तिच्याशी लग्न करतोय मी म्हटलं मी फक्त मुलीशी लग्न करतोय <laughs> तर असे काही लोक आहेत ज्यांना वडिलांचं नाव जाणून घ्यायचं असतं त्यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे कारण ते दुसऱ्याच कुठल्या गोष्टीशी लग्न करतायत तर हा पैलू देवता तुम्हाला ओळखायला सक्षम असण्याचा हा अनेक पद्धतीनं केला गेलाय हे अतिशय परिष्कृत पद्धतीनं केलं गेलंय जेणेकरून ते कोणालाही ओळखेल त्यांच्या ऊर्जेची परिस्थिती कशी आहे यावरून जीवनाची स्थिती काय आहे सध्या कोणत्या पातळीचा विकास आहे तो कसा आहे त्या दृष्टीनं पण अशा काही इतर देवता आहेत ज्या दक्षिण भारतात सगळीकडे आहेत ज्या कदाचित आजकाल उत्तर भारतात नाहीशा झालेत आपल्याकडे कुलदेवता असतात किंवा कुलदैवम याचा अर्थ एक ठराविक देवता निर्माण केलेली आहे एका ठराविक कुळासाठी कुळ म्हणजे छोटा समुदाय एखाद्या जातीचा तर इथं वंशावळी ह्या कुळाची ठेवली आहे आणि ही देवता प्राणप्रतिष्ठित केली जाते फक्त त्या प्रकारच्या वंशाच्या सेवेसाठी यामुळेच अशी भांडणं होतात गावांमध्ये एखाद दुसऱ्या कुळात लग्न किंवा आंतरजाती विवाह ते विरोध करतात कारण मग तुमच्याकडे स्वतःची देवता नसेल तुम्ही जाती बाह्य व्हाल तर सध्या ते सामाजिक पातळीवर गेलय आणि किळसवाण झालंय तो विषय वेगळा पण मुळात ते या मूळ समजुतीतून आलंय कारण तुम्ही एक ऊर्जा स्वरूप निर्माण केलंय जे ह्या ठराविक वंशाची काळजी घेत इन्फॉर्मेशन जर असं कुणी आलं जे त्याचा भाग नाहीये तर ते प्रतिसाद देणार नाही म्हणून या गोष्टी केल्या गेल्या होत्या अगदी वैज्ञानिक पद्धतीनं वेगवेगळ्या उद्देशांसाठी अशा अनेक अद्भुत प्रक्रिया आहेत अगदी आजही पण बहुतेक नाहीशा झालेत म्हणून हे चांगलंय की संपूर्ण विश्वासाठी गोष्टी निर्माण कराव्यात ज्या वंशावर आधारित नसतील पण एखाद्याच्या ऊर्जेच्या विकासावर आधारित आहेत तेच आपण करत आहोत म्हणूनच ही नवीन मंदिर जी तुम्हाला तुमच्या वंशावरून ओळखणार नाहीत ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांवरून ओळखणार नाहीत पण ते ओळखतील तुम्ही जे कोणी आहात आता सध्या तर ह्या दोन्ही गोष्टी केल्या गेल्या अगदी पुरातन काळापासून पण बहुतेक मंदिर वंशांसाठी निर्माण केली गेली कारण त्यासाठीच लोक देणगी द्यायचे त्यांना एक ठराविक मंदिर हवंय त्यांच्या गावात त्यांच्या वंशासाठी म्हणून त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी त्या गोष्टी निर्माण केल्या काही मंदिरं निर्माण केली गेली सगळ्यांच्या के कल्याणासाठी म्हणून त्यांची नावं नेहमीच वेगळी ठेवली गेली तुम्हाला थोड समजण्यासाठी इथं समजा एक मरियमन मंदिर आहे त्याच्या सुरुवातीला एक नाव असेल एका ठराविक कुळाचं आणि मग ते नाव पण समजा काही इतर मंदिर समजा काशी विश्वनाथ तो विश्वनाथ आहे याचा अर्थ तो सबंध जगासाठी आहे तो तुम्हाला तुमच्या वंशावरून ओळखत नाहीये तो तुम्हाला ओळखतोय तुम्ही कोण आहात सध्या यावरून तुमच्या ऊर्जेच्या दृष्टीनं तुमच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही सध्या कुठं आहात त्या संदर्भात ध्यानलिंग तुमचा वंश ओळखणार नाही त्याला काही परवा नाही तुम्ही तुमच्या आईच्या पोटातून आलात की स्वर्गातून पडलात आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्हाला असं वाटत नाही की आईच्या पोटातून येणं किंवा स्वर्गातून पडणं एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही कसे आला त्यांना काहीच फरक पडत नाही तुम्ही कसे आहात आता सध्या एवढंच महत्वाचं आहे म्हणून हा एक वेगळा आयाम आहे प्राणप्रतिष्ठेचा तर आपण जेव्हा देवतांबद्दल बोलतो आणि तुमच्या आकलनाचा विकास करण्याबद्दल तर तुम्ही तिथं तुमचं आकलन विकसित करण्यासाठी जाऊ नका काय करावं त्यासाठी प्रक्रिया आहे की काय करावं तुम्ही फक्त ती प्रक्रिया करा तुमचा विकास होईल कदाचित ओ तर हे अनिश्चित आहे असं आहे का ते अनिश्चित नाहीये ते तुम्ही सध्या कुठं आहात यावर अवलंबून आहे त्याप्रमाणे ते तुमचा विकास करेल जर तुम्ही विकसित झाला अशा गोष्टींसाठी ज्यासाठी तुम्ही तयार नाही तर तुम्ही वेडे व्हाल विश्वास ठेवा डोकं हरवून बसाल जर तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या ज्या मी पाहिल्या होत्या मी अगदी लहान असताना मी तुम्हाला सांगतोय तुम्ही वेडाहून गेला असता तुमच्यापैकी अनेक जण कारण मी सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्या आणि तिथे बसून राहिलो असा आणि अगदी माझ्या आजूबाजूच्या लोकांना वाटलं की मला काही मानसिक समस्या आहे कारण मी फक्त असा बसून राहिलो सगळ्या प्रकारच्या अशक्य गोष्टी पाहत म्हणून जर तुम्ही आकलन विकसित केलं असं काही पाहण्यासाठी यासाठी तुमची मानसिक रचना आणि ऊर्जेची रचना अजून तयार नाहीये तर तुम्ही कोलमरडून जाल म्हणून तुम्ही कधीच एखाद्या ठराविक प्रकारच्या आकलनाच्या शोधात जाऊ नका तुम्ही फक्त जाऊन ती प्रक्रिया करा ती देवता अशा पद्धतीने निर्माण केली आहे तिची बुद्धिमत्ता तुमच्यापेक्षा उच्च आहे तुम्ही तिला तुमच्यावर काम करू द्या तुम्ही फक्त साधना करा जशी तुम्हाला सांगितली गेली हाच संपर्क आहे हाच कोड आहे फक्त त्याचा उपयोग करा आणि तुम्हाला किती संपर्क सापडतोय पाहूया तुम्ही कोण आहे यावर अवलंबून आहे